जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळ पुरवणं जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीनं पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, ग्योथ्या संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळ पुरवणे जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ऑनलाईन पद्धतीनं पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्योथोचे संचालक मार्कस बिशेल, जिल्हाधिकारी किशोर तावडे, वरिष्ठ अधिकारी राहुल खेरावार, शिक्षण आयुक्त सूरज पांढरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ग्रामीण भागामध्ये विशेषतः परिवहन विभागाच्या वतीने मी सांगू इच्छितो की जे पेनिट्रेशन आहे किंवा जो रीच आहे तो करण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने आपल्या विभागातील सर्व परिवहन प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सेन्सिटाईज केलेलं आहे. ही सगळी मंडळी विशेषतः आता ड्रायव्हिंग ड्रायव्हरचा क्लास, ड्रायव्हरचा जो ड्रायव्हर्स आहे त्यांना जर्मनीमध्ये वाहन चालवण्याची अपॉर्च्युनिटी, संधी आहे ती मिळणार आहे. आपल्यातले बरेचसे जण तरुण आहात, परंतु ते करत असताना तिथं जर्मन शिकता आलं पाहिजे, तिथं वाचता आलं पाहिजे, तिथली शिस्त आपल्याला आत्मसात केली पाहिजे या उद्देशाने हे स्किल डेव्हलपमेंटचा हा कार्यक्रम आपण घेतो आहोत. विदेशी भाषांना सुद्धा शालेय स्तरावरच लवकरात लवकर कसं आपल्याला त्याचं प्रशिक्षण, त्याचा अभ्यास सुरू कसा करता येईल याचं सुद्धा संपूर्ण नियमावली आता जवळजवळ अंतिम करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शालेय स्तरावरच आपल्याला फॉरेन लँग्वेजेसचा अभ्यास करता येतील, त्यांना शिकता येईल आणि विदेशातील या संधींना आपल्याला स्वतःला सज्ज करता येईल. भारताचा उल्लेख नेहमी तरुणांचा देश म्हणून केला जातो, परंतु तरुणांचा देश हे विशेषण तेव्हाच खरं सार्थक ठरेल जेव्हा त्या तरुणांना योग्य काम मिळेल. जे काम इथं करतो तेच काम तिकडं केलं तर किती पटीचा फरक आपल्या मध्ये मिळतो आणि त्या पटीच्या फरकाचा लाभ कुणाला होणार आहे, तर आपल्या कुटुंबियांना होणार आहे, आपल्या स्वतःला होणार आहे, आपल्या देशाला सुद्धा होणार आहे. फक्त मी आपल्याला एकच सांगतो की हा पूर्ण शासनाने पुढाकार घेऊन घेतलेला कार्यक्रम आहे आणि मला वाटतं ही एक संधी, अशी संधी अनेक पिढ्यांना मिळत नाही. आपल्या पिढीत सध्या जे तरुण आहेत, जे रोजगारक्षम युवक आहेत, युवती आहेत, मी सांगते की तुम्हाला ही एक चालू मानलेली संधी आहे. Meine drei Kolleginnen und ich, wir sind überwältigt, so viel Interesse an der deutschen Sprache zu sehen. माझ्या तीन सहकारिणी आणि मी आम्ही खूप उत्साहित झालो आहोत, प्रफुल्लित झालो आहोत एवढी मोठी संख्या बघून की जे जर्मन भाषा शिकायला आज उत्सुक आहेत, तयार आहेत, आम्हाला खूप आनंद झालाय. Denn im Goethe-Institut ist genau das unsere Aufgabe, die deutsche Sprache und Kultur zu unterstützen. विशेष आनंद आम्हाला यासाठी झालेला आहे की ग्योथे इन्स्टिट्यूट मॅक्स मिलर फॉलरचे आहे, ते आमचं कामच आहे की लोकांना जर्मन भाषा शिकवणे आणि जर्मन संस्कृतीची ओळख करून देणे, जर्मनीची ओळख करून देणे.
Und das tun wir in Indien seit über 65 Jahren. Das ist eine lange Zeit, in der die Beziehungen zwischen Deutschland und Indien auch durch die Arbeit des Goethe-Instituts gewachsen sind. आणि हे कार्य आम्ही तब्बल 65 वर्षांहून अधिक करत आहोत भारतामध्ये. या 65 वर्षांमध्ये जर्मनी आणि भारत यांचे परस्परांशी संबंध चांगले झालेले आहेत, वाढलेले आहेत हे सांगायला आम्हाला अत्यंत आनंद होतोय. Und in besonderer Weise tun wir das hier in Maharashtra. Maharashtra hat eine Besonderheit. Es ist der einzige Bundesstaat in Indien, der zwei Goethe-Institute hat, nämlich in Mumbai und in Pune. Maharashtra ही एक त्याचं एक वैशिष्ट्य अशासाठी आहे की भारतभरात 6 इन्स्टिट्यूट्स आहेत, पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे आमची 2 इन्स्टिट्यूट्स आहेत, एक मुंबईत आहे आणि एक पुण्यात आहे. Und mit dieser geeinten Energie in Mumbai und in Pune werden wir Sie mit ganzer Kraft bei Ihren Plänen unterstützen und freuen uns darauf. आणि आमच्या मुंबई आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही तुम्हाला जमेल तसं सगळं सहकार्य करू, तुमचे जे प्लॅन्स आहेत, तुमचे जे इच्छा आकांक्षा आहेत ते पूर्ण करायला. Vielen Dank. धन्यवाद. की हा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला साक्षर जिल्हा म्हणून राज्यात होता. यो हा जिल्हा पुढे होता. मी माननीय मंत्री महोदयांना ह्या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की माझ्या जिल्ह्यातला एकही विद्यार्थी कुठेही मागं राहणार नाही. त्यांचे शिक्षण जर्मन भाषेत शिक्षण व्यवस्थित घेतील आणि पुढे करिअर तुमच्या सुंदर प्रमाणे करतील. आणि हा कार्यक्रम या जिल्ह्यात होतोय त्याचा देखील आम्हा सर्व जिल्हावासियांना देखील अभिमान आहे. माझे सर्व विद्यार्थी मित्रांना हा पथदर्शी प्रसंग आता भोसले नॉलेज सिटीमध्ये होत आहे आणि या भोसले नॉलेज सिटीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन ह्या कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे म्हणजे शिक्षण विभाग आणि भोसले इन्स्टिट्यूटमधून जर्मन भाषेसाठी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन मिळणार आहे त्याचा सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी लाभ घ्यावा. आणि ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झालेली असताना या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी म्हणजे राज्यातून आपल्या शिष्टमंडळ जर्मनीला पाठवणे, आपल्या अधिकाऱ्यांचे कार्यकर्ते तयार करणे ह्या सर्व बाबीमध्ये गेले 3 ते 4 महिने जे परिश्रम घेतलेले त्याबद्दल माननीय मंत्री महोदयांना धन्यवाद देतो. जय जय महाराज. तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जर्मनीला नोकरीची सुवर्ण संधी सोडू नका असं आवाहन केलं. ब्रिटनची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जॉबच मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकतर जर्मन शिकलं पाहिजे, तुम्हाला फ्रेंच शिकलं पाहिजे. हे दोन देश हे सध्या युरोपमध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर आहेत. तुम्हाला माहिती आहे की एअरबस फ्रान्स बनवतो, फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटनमधून एअरबस बनवतो, मर्सिडीज गाड्या जर्मनी बनवते, वॉक्सवॅगन गाडी जर्मनी बनवते, BMW जर्मनी बनवते, जगातली बेस्ट इंजिन्स जर्मनी बनवते, जगातलं बेस्ट प्रिसिजन हे जर्मनीमध्ये असते. जी सगळी इंजिन जगभरामध्ये चालतात त्याची जी बॉश कंपनी आहे ती जर्मन आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा देश हा जगातला सर्वात 3 क्रमांकाचा श्रीमंत देश आहे आणि अशा श्रीमंत देशामध्ये जात असताना तुम्हाला 2 गोष्टीची फार आवश्यकता आहे. एक म्हणजे शिस्तीचं पालन. तिथं तुम्ही जर गाडी चालवत असताना चुकला तर त्याला माफी नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला दंड येणारच. आणि 4-5 वेळा दंड आला की तुमचं लायसन्सच रद्द होणार. तुम्हाला तिथे लावून त्याला उपयोग होणार म्हणजे ड्रायव्हिंगसाठी जात आहेत त्यांना सांगतो. दुसरं असं असतं की स्वच्छता. स्वच्छतेच्या बाबतीत युरोपियन कंट्रीज अतिशय पर्टिक्युलर आहेत. राहिलं पाहिजे दिवसभर एकामेकाशी बोलताना जर्मन लँग्वेजमध्ये बोललं पाहिजे तर तुम्ही 3 महिन्यामध्ये ट्रेन होणार, नाहीतर तुम्हाला ट्रेन व्हायला कमीत कमी 6 महिने जाते. तेवढं तुमचं जे फ्युचर आहे ते मागे राहतं. आणि हे पहिल्यांदा होत आहे जगामध्ये की महाराष्ट्रातल्या लोकांना फ्री व्हिजा म्हणजे व्हिजाची कुठलीही फॉर्मॅलिटी ती तुमच्या बाबतीत केली जाणार नाही. व्हिजा देण्याचे अधिकार हे सुद्धा आम्हाला त्यांनी शिक्षण विभागाला दिलं आहे. जिथं आमचा एक कोऑर्डिनेटिंग ऑफिसर असणार आहे, मुंबईचे डेप्युटी डायरेक्टर हे व्हिजाचे कोऑर्डिनेटिंग ऑफिसर असणार आहे आणि ते
त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करते जर्मन काउन्सिलिंगची. दुसरं असं आहे की जर्मन विजाच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत ते 11-12-13 भारतामध्ये येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, तुम्ही हे करून दाखवाल अशी अपेक्षा करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राहुल खेरावार यांनी केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक अमर प्रभू तर आभार शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी मानले. यावेळी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सूरज मांढरे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राशेस प्रप महाराष्ट्र राज्य संचालक राहुल रेखावार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग मकरंद देशमुख, ग्योथो संस्था संचालक मार्कस बिशेल, उपसंचालक अलिसिया पाद्रोस, विभाग प्रमुख भाषा ग्योथो संस्था मुक्ता गडकरी, भोसले नॉलेज सिटी संस्थापक अच्युत सावंत भोसले, प्रकल्प समन्वयक ग्योथो संस्था श्रुती नायगावकर, महेश सोते, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.